नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस पक्षातील आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी आमदार रघुवंशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला नंदुरबार जिल्ह्यातून अजून एक धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेत प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहे. नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हाती रघुवंशी यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत रघुवंशी काँग्रेसचे विधान परिषदेचे 3 वेळा आमदार आहेत. रघुवंशी यांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यांनी 1992 ते 1998 असे 6 वर्ष धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. काँग्रेसला नंदुरबार जिल्ह्यात रोवण्याचे कार्य रघुवंशी यांच्या हाती होते. आता त्यांचाच शिवसेनेत प्रवेश होत असल्यानं काँग्रेसचं काय होईल हे सांगता येत नाही. MDTV साठी नीलेश चौधरी, नंदुरबार.